मध्ये झालेल्या अतिक्रमण कारवाईच्या पार्श्वभूमीवर सराफ बाजारामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. सराफही रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळालं. या दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी सराफांची भेट घेऊन काही महत्वपूर्ण विषय आपण मार्गी लावू असं आश्वासन त्यांना दिलं. महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं मंगळवारी अचानक सोलापूरच्या सराफ बाजारामध्ये धडक कारवाई केली. सराफ बाजारांमधील अतिक्रमण कोणतीही पूर्व नोटीस न देता काढण्यात आलं. अचानक झालेल्या कारवाईमुळे सराफांमध्ये संतापाचं वातावरण आहे. सराफ असोसिएशनच्या वतीनं बुधवारी यामुळे कडकडीत बंद पाळण्यात आला होता. एकही दुकान यावेळी चालू नव्हतं. सर्व सराफ रस्त्यावर उतरले होते आणि महापालिका प्रशासनाचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला. सोलापुरात एकीकडे श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या चिमणी पाडण्याचा विषय ऐरणीवर असताना दुसरीकडे मात्र सराफ व्यापारी यांनी आपली सर्व दुकानं बंद केली होती. दरम्यान मंगळवारी झालेल्या बेकायदा अतिक्रमण मोहिमेची आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाहणी केली आणि सर्व सराफांसोबत चर्चा केली. यावेळी महापालिकेच्या कारभाराच्या विरोधात सोलापूर व्यापाऱ्यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासमोर अशी नाराजी व्यक्त केल्याचं दिसून आलं. व्यापाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर गुरुवारी सर्व व्यापाऱ्यांसमवेत महापालिका आयुक्तांची भेट घेणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी बोलताना आमदार विजयकुमार देशमुख नेमके काय म्हणाले पाहूया त्या बातमीच्या माध्यमातून. या सगळ्या भागातून काल अतिक्रमण काढण्यात आलं. हे अतिक्रमण काढत असताना या दुकानावर जे बोर्ड आहे त्यांचा नामाचा फलक आहे, GST नंबर आहे, त्यांचा मोबाईल नंबर, हे सगळं नियमानुसार लावलेलं आहे. त्या बोर्ड पण उकळून काढण्यात आलं. त्या वास्तविक बघता ते बोर्ड अतिक्रमणमध्ये येत नसतानाही अनेकांचे लाख लाख, दोन दोन तीन तीन लाख रुपये जे बोर्ड नवीन केलेले बोर्ड होते तेही काढण्यात आलं. नवीन CC कॅमेरे बसवले होते, त्या CC कॅमेऱ्यांचंही मोडतोड, सगळ्या दुकानाचं मोडतोड करण्यात आलं. आणि त्यांना वास्तविक असताना व्यापारी विनंती करत होते की आम्हाला उतार दोन तास तुम्ही जर करता हा सगळे बोर्ड अतिक्रमणामध्ये येत असतील तर आम्ही काढून घेऊ, आम्हाला एक दोन तास वेळ द्या. तरीही ते वेळ द्या दिलं नाही. मनमानी तसं GCP लावून त्यांनी त्या अतिक्रमण काढले. काही लोकांचे जुने दुकानं जे आहेत त्यांचे पूर्णपणे दुकानाचे वासेपसुद्धा उकरले गेलेले आहेत, काहींचे शटर पडले. या अशा प्रकारे नातोनात नुकसान व्यापाऱ्यांचं केलं. त्यामुळं आज दिवसभर व्यापारी त्या भागाचे सगळे व्यापारी, चाटी गल्ली असू द्या, पूर्व मंगळवार पेठ असू द्या, हलवाई गल्ली असू द्या किंवा सराफ कट्टा, या सगळ्या जो व्यापार पेठ आहे तो व्यापार पेठ आज दिवसभर बंद, व्यापाऱ्यांनी बंद ठेवण्यात आलेले. म्हणून मी त्या सगळ्या व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधींना आज मी विनंती केलं की तुम्ही संध्याकाळपर्यंत कामांना आपलं व्यापार सुरू करावं. उद्या महानगरपालिका आयुक्तांनी उद्या 3 वाजता वेळ दिलेला आहे. आम्ही सगळ्यांनी एक शिष्टमंडळ घेऊन त्यांना भेटू आणि ह्यापुढं ह्या प्रकारे असं कारवाई होऊ नये, जे बेकायदेशीर कारवाई ते होऊ नये यासाठी त्यांना विनंती.